योग असोसिएशन निफाड संलग्न बृहन महाराष्ट्र योग परिषद द्वारा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या विद्यमाने निफाडला जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सरस्वती विद्यालय निफाड येथे जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करून प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत, प्रिया चोरडिया, डॉक्टर सीमा डेरले, नगरसेविका सविता तातेड, नगरसेवक मुकुंद राजे खोळकर, माजी नगरसेवक देवदत्त कापसे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, ज्ञानेश्वर सांगळे, दिनेश काउतकर, वैशाली काळे, प्रतिभा महाजन, गायत्री सोनवणे, प्रदीप राठोड, नैना जंगम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर सीमा डेरले यांनी योग दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले. सूर्यनमस्कार आपण का करायचे, कारण सूर्यनमस्कार काय काय वाढवू तुम्हाला माहितीये. सूर्यनमस्काराने आपल्याला काय काय फायदे मिळतात. सूर्याला काय म्हटलेले, मित्र. ओम ह्या मित्राय नमः ही पहिला जो सूर्यनमस्कार आहे तो आपण या बीज मंत्राने सुरू करतो. ही जी बीज मंत्रांनी जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो, ही तरी सभी जो सूर्यनमस्कार आहे, सभी जो मंत्रासही ओम ह्राम ह्रीम ह्रू ह्रैम ह्रौ ह्रू ह्रै ह्र अशी जी सगळी बीज मंत्रांसहित आपण सूर्याची 12 नावं घेऊन आपण हे सूर्यनमस्कार केलेले आहेत आणि आज आपण ते परत करणार आहोत. सूर्यनमस्कारामुळे आपल्याला कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं, त्यामुळे आपल्या शरीराची हाडं काढतात, बळकट होतात. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा, सूर्यनमस्कार हे पूर्ण समप्रमाणात रक्ताभिसरण रक्तसंचलन जे आहे ते पूर्ण समप्रमाणात होतं सूर्यनमस्कारामुळे. अगदी सर्वांग सुंदर व्यायाम असं या सूर्यनमस्काराला म्हटलेलं आहे. सूर्यनमस्कारामुळे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे स्नायूंची लवचिकता वाढते. एन्ड्युरन्स जो तुम्हाला खेळाडूंना खूप गरजेचा आहे, दमन क्षमता ज्याला म्हणतो स्टॅमिना, तो स्टॅमिना एन्ड्युरन्स तो वाढतो. आणि सूर्यनमस्कारामुळे प्राणायाम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ आसन अँड प्राणायामा असं म्हटलेले सूर्यनमस्काराला. नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे, निफाड.